हरिओम, माझं नाव किरण गजानन निजाई. मी वसई उपासना केंद्र वसई गाव. एकदा माझ्या पुतण्या, माझा भाचा पण माझ्या जोडीला राहत होता. 2016 साली मला माझ्यावर जो प्रसंग घडला तो प्रसंग मी तुम्हाला सांगते. दिवाळीचे दिवस होते. दिवाळीच्या दिवसात माझे मिस्टर रिटायर झालेले. 2016 माझे मिस्टर रिटायर झाले एप्रिल 16. ऑक्टोबरमध्ये मिस्टर असे जिना चढताना त्यांना धाप लागली. वर आले, मी म्हटलं काय झालं? नाही म्हणे, मला जिना चढताना धाप लागली. म्हटलं कशी काय धाप लागली? मग म्हटलं आपण डॉक्टरांकडे जाऊया. आम्ही माझे दीर डॉक्टर आहेत, त्यांना मी फोन केला. म्हटलं दादा ह्यांना अशी अशी धाप लागली. ते म्हणाले नाही, लगेच तुम्ही निघून या. म्हणजे डॉक्टर प्रतिभा विरांचेच मिस्टर ते. ते म्हणाले लगेच तुम्ही भाईंदरला निघून या, आपण डॉक्टरांकडून टेस्ट करून घेऊया. आम्ही लगेच भाईंदरला गेलो. तिथे ECG वगैरे काढला, टेस्ट वगैरे थोड्याशा टेस्ट झाल्या. तो ECG एकदम खराब आलेला त्यांचा. मग दीर म्हणाले की आता आपल्याला एंजिओग्राफी करावी लागेल. तर त्याच्या 1 वर्ष अगोदर माझ्या मोठ्या दीरांची बायपास झाली होती डॉक्टर गोडबोलेंच्या हॉस्पिटलमध्ये ठाण्याला. तर मग सगळ्यांनी विचार केला की मग आपण तिथे एंजिओग्राफी करूया. मग आम्ही एंजिओग्राफी करायला गेलो. एंजिओग्राफीमध्ये त्यांची रिपोर्ट एकदमच बेकार. म्हणजे जवळजवळ 99% 3-4 ब्लॉकेज होते. 3 ब्लॉकेज तर जवळजवळ 90-98% असे होते. 1 ब्लॉकेज थोडा. मग 4 ब्लॉकेज म्हटल्यावर सगळेच घाबरले. आम्ही टेन्शनमध्ये आलो. आणि एक म्हणजे माझे मिस्टर रिटायर झाले होते खरे, पण त्यावेळेला त्यांचा 1 पैसासुद्धा मिळालेला नव्हता. आणि बायपास सर्जरी म्हणजे किती खर्च, किती सगळे आम्ही टेन्शनमध्ये. मिस्टरांना सांगितलं तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, काय करायचं ते माझे बापू करतील. मग आम्ही माधोबागचं ट्रीटमेंट, जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, मग मी म्हटलं माझ्या मामीला तिथेच बरं वाटलं, आपण तिकडे जाऊया. मामी मी मिस्टरांना घेऊन तिकडे गेली. तिथे गेली, त्या लोकांनी सगळं बघितलं, एंजिओग्राफीचे रिपोर्ट. ते म्हणाले काही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल, आपण इथे ट्रीटमेंट घेऊया. मग आम्ही डन केलं. म्हटलं बरं ठीक आहे, आपण करूया. पण नंतर मग माझ्या दुसरे ते जे डॉक्टर ज्यांची बायपास सर्जरी झाली होती, ते म्हणाले की नाही, असं नाही चालणार, त्याचे एवढे ब्लॉकेज आहेत, परत त्यांना डायबिटीस आहे, डायबिटीसमध्ये ब्लॉकेज लगेच वाढतात. मग म्हटलं आता काय करायचं. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं दादा तुम्ही एकदा बोलून बघा ना माधोबागच्या डॉक्टरांबरोबर. मग ते पण तिथून भिवंडीवरून आले. भाईंदरवरून हे डॉक्टर पण आले निजाई, डॉक्टर प्रतिभा विरांची मिस्टर. मग त्यांचं ते डॉक्टरांशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की त्यांना खूप समजावून सांगितलं की नाही होतात, पेशंट बरे होतात. पण मग परत त्यांना टेन्शन की नाही उद्या काय कमी जास्त झालं तर असं तसं. पण मग म्हटलं मी आता त्यांच्या अगेस्ट काय जाऊ शकत नव्हते. त्यांनी मग ते डिसिजन घेतलं की बायपास करायचं. पण मग मिस्टर बोलले मला कुणाकडून 1 पैसासुद्धा घ्यायचा नाही. आणि त्यांनी कधीच, सगळे भाऊ डॉक्टर असूनसुद्धा त्यांनी कधीच कुठल्याच भावाकडून मदत घेतलेली नव्हती. त्याच्यामुळे मग ते बोलले की मला नाही, मदत कुणाचीच घ्यायची नाही, बायपासला एवढा खर्च येणार तर आपल्याला तयारी करायला पाहिजे. मी म्हटलं बापू माझ्या भावाकडे, म्हणजे आईकडे पण पैसे म्हणजे आहेत, भाऊ पण सगळे चांगले आहेत, ते मदत करतील. पण मी बापूंना सांगितलं बापू आता तुम्हीच बघा, तुमचाच आधार आहे मला, मी आता काहीच करू शकत नाही, कारण जे काही करणार आहे ते तू करणार आहेस. आणि नेमकं असं सगळं ही प्रोसिजर चालू असताना ते म्हणाले नाही कुणाकडून 1 पैसा घ्यायचा नाही, जो काही खर्च येईल तो सगळा मी करेन, माझ्या भावासाठी तो खर्च मी करेन, 1 पैसा घ्यायचा नाही. पण माझ्या मिस्टरांना ते नव्हतंच पटत. म्हणे नाही मला नाही घ्यायचे कुणाकडून पैसे. पण मी सांगितलं हे बघा आपण देऊ त्यांना, तुमच्या आल्यानंतर आपण देऊ, आपण थोडंच म्हटलं हे घेणार आहोत. मग असं हो नाही करताना शेवटी ती तयार झाली ऑपरेशन करायला. ऑपरेशनची तारीख पण झाली फिक्स. आणि मग बापूंचं नाव घेऊन आम्ही ऑपरेशनची तयारी केली. पण नेमका ह्यांचा ब्लड ग्रुप A-नेगेटिव्ह होता. आणि A-नेगेटिव्ह ब्लड ग्रुप खूप रेअर असतो. त्याच्यामुळे मी आपल्या उपासना सेंटरला पण फोन केला. म्हटलं बघा, सुचित्रवीरांना पण फोन करून सांगितलं की काय जमत असेल एखादी बॉटलची व्यवस्था, कोण असेल आपल्या सेंटरमध्ये. आणि आम्ही आजूबाजूला पण खूप चौकशी केली. मग त्याच्यानंतर मिळाले बापूंच्या कृपेने. ऑपरेशनची तारीख पण झाली डिक्लेअर. ऑपरेशनच्या वेळेला खूप टेन्शन होतं. ॲक्च्युली झालेलं होतं दीरांचं ऑपरेशन. आणि ते डॉक्टर होते ते दीरांचे मित्रच होते. पण तरी पण टेन्शन होतं, काय होईल काय नाही, काय होईल काय नाही. ऑपरेशनचा दिवस उजाडला. बापूंना सांगितलं आता जे काय आहे ते सगळं तुमच्या हातात आहे. मी आणि माझी 2 मुलं ह्यांची जबाबदारी आता तुझी आहे. मिस्टरांचं काय करायचं ते तुझ्या हातात आहे. तूच बघ, तूच उभा राहा ऑपरेशनच्या वेळेला.
आणि तूच काही सगळं काही व्यवस्थित पार पाड, मला बाकी काही नको, आणि तू पार पाडणार ही मला, हा मला विश्वास आहे आणि 100% विश्वास आहे तू पार पाडणार आहेस, कारण तू मला नेहमीच तू माझ्या जोडीला राहिलेला आहेस, नेहमी माझ्या मला साथ दिलेली आहेस, ह्या वेळेला तू माझी साथ सोडणार नाही आहेस, मला माहीत आहे, पक्का विश्वास आहे मला. आणि मग ते ऑपरेशनच्या वेळेला जवळजवळ 9 ऑपरेशन सुरू झालं, ते 5 ऑपरेशन सुरू होतं. ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलं, मिस्टर पण व्यवस्थित सुखरूप घरी आले. घरी आल्यानंतर मग आमचं व्यवस्थित रुटीन चालू राहिलं. आणि हां, मेन म्हणजे त्यांना एक बॉटलसुद्धा रक्ताची लागली नाही माझ्या बापूंमुळे. हे ब्लडची खूप व्यवस्था केली होती आम्ही, केलेली, पण एक बॉटल रक्ताची लागली नाही. म्हणजे हे सगळं कुणामुळे शक्य झालं? माझ्या बापूंमुळे. आणि मग घरी आले, सगळं व्यवस्थित आमचं रुटीन सुरू झालं, मिस्टर पण व्यवस्थित ओके झाले. हरिओम.